कपिल नगर पुलिस ने गुप्त जानकारी पर शातिर दुपहिया वाहन चोर को गिरफ्तार किया है। कपिल नगर पुलिस थाना को मिली गुप्त जानकारी पर एक शातिर दुपहिया वाहन चोर को गिरफ्तार किया है। आरोपी विनीत ने बताया क्या है। पुलिस को जानकारी मिली थी कि आरोपी थाना क्षेत्र और साथ ही अलग अलग थाना क्षेत्र में दुपहिया वाहन चोरी कर दुपहिया वाहन छुपा के रखा है। जानकारी पर जाल बिछाकर पुलिस ने विनीत इंगड़े को गिरफ्तार किया है। आरोपी के पास से 3 दुपहिया वाहन जब्त किए हैं। आरोपी ने जरीपटका और सांदे थाना क्षेत्र में दुपहिया वाहन चोरी को अंजाम दिया है। आगे की जाँच पुलिस कर रही है। पोलीस ठाणे कपिल नगर येथे पोलीस तपास पथकाचे प्रमुख हेड कॉन्स्टेबल गणेश बर्डे यांना गुप्त माहिती मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी विनीत कैलास इंगळे व 19 वर्ष यांनी हद्दीमध्ये आणि इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही मोटरसायकलची चोरी त्याचा शौक असल्यामुळे केली असून त्या काही ठिकाणी त्याने लपवून ठेवल्या आहेत। त्या मिळालेल्या माहितीवरून त्यांच्यासोबत पथकामधले आसिफ शेख, प्रविंद इनवते आणि संजू भूषणम यांनी शोध घेऊन 3 मोटरसायकल हस्तगत केल्या आहेत। एक कपिलनगर पोलीस स्टेशनमध्ये त्याबाबत एक गुन्हा दाखवला आहे आणि एक दुसरा गुन्हा जरीपटका आणि एक सावनेर पोलीस स्टेशन नागपूर ग्रामीण येथे एक गुन्हा दाखल आहे। तर आरोपीच्या ताब्यातून 3 मोटरसायकल हस्तगत केलेल्या आहेत। आरोपीला आज आम्ही कोर्टासमक्ष हजर करणार असून त्याच्याकडून आणखी काही मोटरसायकली हस्तगत होतात का याबाबत आणखी तपास करणार आहोत। नाही, आरोपी यांनी गाडी कुठेही विकलेली नाही। त्याला एक शौक म्हणा किंवा एक आवड होती। तो कुठेही गाडी घ्यायचा, चोरी करून चालवायचा, काही दिवसांनी एखाद्या ठिकाणी सोडून देत होता। त्यांनी कोणाला गाडी विकली नाही, त्याबाबत आणखी आम्ही तपास करत आहोत। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।